हे जे आज 22 वर्षाचा मुलगा जे आज धरणात नी पडला आज त्याला 24 घंटे झाले हे वाशिम जिल्ह्यातनी जर टीम एक तयार असती किंवा आणखीन काही संस्था असता तर म्हणजे आम्ही भी आमचे मुलं आणि माझी स्वतःची एम्बुलन्स आणून ते काहीतरी तिथं आपण एक काम केलं असता आणि मुलाले वाचवायचा प्रयत्न केला असता. आज 24 घंटे म्हणजे झाले तरी ते मुलाले अजून कोणी प्रशासक आणि कोणतेही म्हणजे कलेक्टर SP कोणी इथं अजून आलून पाहिला नाही आणि जे ज्याचा मुलगा होता त्याने प्रयत्न प्रत्येक माणसाला फोन करून बी कोणी आला नाही. एक सामाजिक सेवा म्हणून मी इथं आलो आणि हे घटना पाहिली हे घटनास्थळ मी सध्या उभा आहो. इथं आमचे मित्र हे जे टीम TV चॅनलवाले हे बिचारे आले इथं आणि याने सहकार्य केला आणि काल संध्याकाळी 6 वाजता ते इथं मंडळी एक 8-9 मुलं गावातून पोहण्यासाठी आले. पोहण्यासाठी आल्यानंतर पोहत असताना शरद पवार नावाचा जो मुलगा आहे तो पोहत असताना त्या काठावरून म्हणजे त्या पिचिंगकडून अलीकडच्या काठावर पोहत येत होता आणि मधूनच सर्व मंडळी परत गेली. परत जाता वेळेस तो पाण्यामध्ये खाली गेला तर परत वर आलाच नाही. आम्ही त्याच वेळेस पोलिसांना पोलीस प्रशासनाला माहिती दिली. काल रात्री 6 वाजल्यापासून आज 6 वाजेपर्यंत 24 तास उलटून गेले. पोलीसचे 2 कॉन्स्टेबल आणि 1 PSI इथं आहेत. परंतु शासनाची अशी काही विशेष म्हणजे मदत आपत्कालीन जे काही आपलं हे असतं पथक अशी कुठलीच मदत जे आम्हाला या गरीब कुटुंबाला मिळाली नाही.